माझं सोलापूर न्यूज चॅनल। विमा कॅशलेस कार्ड सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी सोलापूर महानगरपालिका महामानव ट्रेड युनियनच्या वतीने करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यशायुक्त माननीय विद्यार्थी नाटकांना आत्ता मी निवेदन दिलेलं आहे। निवेदन देण्याचं कारण सोलापूर महानगरपालिकेतील वीज संवर्गातील जे कर्मचारी आहेत त्यांना कॅशलेस विमा कार्ड मिळण्यासंदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। गेल्या 1/6/2023 कॅशलेस कार्ड विम्याची मुदत संपलेली आहे। मुदत संपलेल्या कारणाने आम्ही आत्ता एकटी मॅडमशी भेटून चर्चा केली असता मॅडमला सगळी सविस्तर माहिती दिली की 1/6 जे कॅशलेस विमा कार्डाची मुदत संपलेली आहे, 5 महिना 11 आहे, त्या अनुषंगाने मॅडमना आम्ही चर्चा केली की सोलापूर महानगरपालिकेतील जे कर्मचारी आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि कर्मचारी आजारी चालू महिन्यामध्ये पडत असताना त्यांना दवाखान्याचा खर्च हा परवडणारा नसून आत्ताच्या घडीला जे कर्मचारी सेवक दवाखान्यामध्ये उपचार घ्यायला लागले त्यांना पैसेसुद्धा नाहीत बिल भरायला, त्या अनुषंगाने 1-1,00,000 रुपये आणि 50-50,000 रुपये बिल आले, त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून महानगरपालिकेने कुठलीही केलेली नाही। त्या अनुषंगाने आम्ही आत्तायुक्त मॅडमना सविस्तर अशी चर्चा केली, सांगितलं मॅडमला की मॅडम कॅशलेस विमा हा लवकरच्या लवकर कर्मचाऱ्यांना तो कार्ड कॅशलेस विमाचं कार्ड वाटाणा विभागाकडील जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही मॅडमना पटवून सांगितलं की जे घाणीचे काम करणार आहेत जेणेकरून सफाई कर्मचारी, त्या सफाई कर्मचाऱ्यांना घाणीचं काम असल्यामुळे त्यांना व्यसनादी नाही, घाणीचं काम असल्यामुळे ते गरीबांना व्यसनादी नाही आणि त्या अनुषंगाने जर त्यांना लिव्हर झाला तर कॅशलेस कार्डामध्ये तो रोग त्यांच्या झाल्यामध्ये बसत। त्या अनुषंगाने मॅडमला आत्ता आम्ही सांगितलं मॅडम त्यासाठी आपल्याला पर्यायी मार्ग काय काढता येईल, तर मॅडमने सांगितलं की शासनाचे जेवढे जेवढे आपल्याला नियम आटी लागू दिले त्या पद्धतीने आपण ते नियम आटी लागू केले तरी पण आपल्याला काय करता येईल का, त्या अनुषंगाने मी JD खात्याशी खातेप्रमुखी चर्चा करून तुम्हाला याबद्दल निर्णय देते असं मॅडम म्हणाल्या आणि कॅशलेस महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना कॅशलेस विमा कार्डाचं वाटप लवकरात लवकर होईल असं आयुक्त मॅडमांशी आत्ता आम्हाला चर्चा करताना सांगितलं आहे। त्या अनुषंगाने आयुक्त मॅडमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने मनपूर्वक आभार। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।